काळजी घेतली नाही तर तिसरी लाट ओमायक्रॉनची असू शकते असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलाय. तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकार सज्ज आहे असंही ते म्हणाले. 12 वर्षांवरील मुलांना लसीकरण केलं पाहिजे आणि यासंदर्भात केंद्रानं निर्णय घ्यायला हवा असंही टोपेंनी म्हटलंय. ओमायक्रॉनची एकूण परिस्थिती पाहता जर आपण काळजी घेतली नाही तर तिसरी लाट ओमायक्रॉनची असू शकते असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलाय. 12 वर्षांवरील मुलांचं लसीकरण करण्यासंदर्भात केंद्रानं निर्णय घ्यावा असंही ते म्हणाले. कदाचित जी तिसरी वेव पुढच्या काळात असू शकेल तर ती माइल्ड स्वरूपाने का होत नाही, परंतु ती असं सांगता येणार नाही. जर आपण काळजी नाही घेतली तर ती ओमायक्रॉनची सुद्धा असू शकेल, पण ओमायक्रॉनपासून घाबरण्याचं कारण नाही. कदाचित जी तिसरी वेव पुढच्या काळात असू शकेल तर ती माइल्ड स्वरूपाने का होत नाही, परंतु ती असं सांगता येणार नाही. जर आपण काळजी नाही घेतली तर ती ओमायक्रॉनची सुद्धा असू शकेल, पण ओमायक्रॉनपासून घाबरण्याचं कारण नाही.